मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सध्या सगे सोयरे हा शब्द भलताच चर्चेत आला आहे. शासनाच्या मसुद्यामध्ये असणारा सगे सोयरेचा अर्थ आणि मनोज जरांगेनं अभिप्रेत असणारा अर्थ यामध्ये तफावत आहे. आगामी काळामध्ये हाच मुद्दा संघर्षाचा ठरणार असल्याची नांदी मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे स्पष्ट झाली आहे. एकीकडे कायदेशीर लढाई आणि दुसरीकडे मुंबईच्या मोर्चाची तयारी, या दोन्ही पातळ्यांवर सध्या जरांगे तयारी करत आहेत. बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो, आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही. त्यांचा कोणता ट्रॅप भीप आहे ना, तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये. मंत्री माहीत झालेत मला ते कोण कोण येते. तुम्ही काय करताना मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झालेला तयार आहे मी. मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील ईडीला भेटले. यामागचं कारण म्हणजे सगे सोयरे या शब्दावरून सुरू असलेला घोळ. सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांची भेट घेतली. कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सगे सोयरे शब्दाचा समावेश करत नवा मसुदा जरांगेंसमोर ठेवला. मात्र या नव्या मसुद्यात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे जरांगे पाटलांनी या मसुद्यात काही दुरुस्ती सुचवली. आत्म्याची चर्चा अशी 54 लाख नोंदीवर आपली काल झालेली, 1.5 महिन्यापूर्वी झाली चर्चा. 54 लाख नोंदी तुम्ही काही करा, आम्हाला 20 तारखेपर्यंत त्याचे प्रमाणपत्र द्या. तुम्ही मध्यस्थी व्हा, तुम्ही यांच्या मागा लागा, प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला द्या. हे सगळे सोयरे तवा कामाला येतं हे मान्य. अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडलीये त्याच कुणबी नोंदीच्या आधारे गणगोत्रातील सर्वच सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावे. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे. जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना मराठा बांधवांच्या नोंदीच्या आधारेच कुणबी प्रमाणपत्र द्यावं. शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र तपासणी करून देण्यात येईल. कुणबी नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना गणगोतातील सगळे सोयरे समजून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. हे गाववाईज दप्तर नाही आहे, लक्षात घ्या. हे जे तुमच्या इथे कसं आहे ते एकत्रित रेकॉर्ड आहे. तुमच्या मराठवाड्यात काय झालंय, कोतवाल बुक जे असतं ते तुमच्याकडे नाही आहे, जन्ममृत्यूची नोंद नाही. जे काही आहे ते एकखट्टा रजिस्टर आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून आपण गाव शकतो. विदर्भात काय आहे का, गाववाईज कोतवाल बुकाच्या नकली आहे, गाववाईज आहे ते. जन्ममृत्यूच्या नोंदी गाववाईज आहे, पण मराठवाड्यात तशा नाही आहे. म्हणूनच तर पंचायत आहे ना, सगळ्यात मोठी अडचण तेच आहे. तुम्ही समजून घ्या. घेतलं समजून. आता शिरूर तालुक्यातल्या नोंदी काय नाही ऐकायचं, आमचं बी ऐका. शिरूर तालुक्यातल्या नोंदी पाठवत्या घ्या आणि काही पाथर्डी द्या. त्या लोकांजवळ नोंदी आहेत, आत्ता नोंदी आहेत. 3 महिने झाले याला पाठ घालते, कोण देणार त्यांना पत्र? तुमच्या चुकी आम्ही काय करावं त्याला? दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पडद्यामागील काही हालचालींबाबत साशंकता व्यक्त केली आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचं आणि काहीतरी घडवायचं असं नियोजन आखलं जात असल्याचा दावा जरांगेंनी केला. मात्र काहीही झालं तरी मुंबई गाठणारच असं जरांगेंनी ठणकावून सांगितलंय. यांचा कोणता ट्रॅप भीप आहे ना, तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये. मंत्री माहीत झालेत मला ते कोण कोण येते. कोणत्या कोणत्या मंत्र्याने ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे, त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला, कोणी केला नाही हे पण माहिती. कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती. आता उघड्या डोळ्याने मराठे बघणार आहेत 20 जानेवारीच्या रॅलीत कोणचा मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय. जो येणार नाही ना मराठ्यांना त्याला लक्षात ठेवा. आता यांना मराठ्यांच्या बाजून उभा राहत नाही, यांच्यावर लक्षात ठेवा. आता रॅलीत कसे उभा राहत नाहीत. ही सगळी फसवणूक चालली मराठ्यांची. हे लोक कशासाठी जमलेत लाखात संख्येनं? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून. आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्या पुढे निघालाय. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करताना मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झालेला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारलं माझा विचार मारू देऊ नका. आज बात विचार मारू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका, तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे. तुम्ही कोणानंही मागं हटायचं नाही, शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे, पूर्ण राज्य बंद. कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो हटायचं नाही. मी हटत नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो, आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही. गेल्या 4 महिन्यात राज्यभरात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यात. कुणबी नोंदी सापडलेल्यांना जरांगे पाटलांच्या इशारानंतर सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं जाते.
मात्र मराठवाड्यात अत्यल्प नोंदी मिळाल्यानं जरांगे पाटलांनी काही सवाल उपस्थित केलेत. तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत, हे शिरूर का सरला असे प्रकार सुरू आहेत? हे सगळ्या तालुक्यात आहेत, बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर, हे सगळीकडे सुरू आहे. का देत नाहीत तुम्ही असून? कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ? आंबडच्याही या अधिकारी हे दोन तीन तिथं ठुलेत बोकांडे बसायला काय ठुलेर ते हल्ल्याच्या वेळेस यांनी असंच केलं, आमच्या लोकांच्या डोक्यात फोडायला लावले. आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत, कशाला ठेवले ते? म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची का अधिकारी महत्वाचे? अंमलबजावणी होणं याच्यात खूप फरक आहे, अंमलबजावणी करण्यात त्याच्यात खूप फरक आहे. आदेश खूप दिले जातात, परंतु 54 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र 20 जानेवारीच्या आत द्या, त्याच्या परिवारालाही द्या. 54 लाख प्लस त्याच्या परिवाराला किती दिलेत हा डाटा आम्हाला द्या आणि वटहुकूम सगळ्या सोयऱ्यांचा काढा. आम्ही तरी पण मुंबईला गुलाल घेऊन जाणार आहे. देशात एवढा सन्मान सरकारचा कोणीच केला नसेल की करोडो मराठी गुलाल घेऊन सरकारला गेले. सरकारचा खूप मोठा सन्मान आहे, पण 20 जानेवारीच्या आत नाही दिलं तर मात्र आम्ही मुंबईला आरक्षण घेण्यासाठी. जरांगे पाटलांनी उभारलेल्या आंदोलनाला 5 महिने लोटले. या काळात त्यांनी 3 वेळा आमरण उपोषण केलं. 2 सरकारनं उपोषण स्थळीत जात त्यांना आश्वासन देत उपोषण मागे घ्यायला लावलं. मात्र जरांगे पाटील सरसकट आरक्षणावर ठाम आहेत. यासाठी जरांगेंनी आरपारचं रणशिंग फुंकत मुंबईकडे आपला मोर्चा वळवलाय. त्यामुळे सरकार सरसकट आरक्षणाचा मुद्दा नेमका कसा सोडवणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे. सचिन जिरेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज, जालना.